नावाशी सांगा. माझं नाव प्रभा नेने. मी 1934 साली ही 1934 मॉडेल आहे, ऑस्ट्रियन 7 1934. मी ती 1964 घेतली आणि मी खूप विंटेज कार रॅलीजमध्ये वगैरे भाग घेतलेला आहे, कारण ड्रायव्हिंग हे माझं पॅशन आहे. तर 1970 साली सुरुवातीला माझ्याकडे वेस्पा स्कूटर होती, त्याच्यावरनं मी नागपूर ते मुंबई हे 896 किलोमीटरचं अंतर हे केलं. अँड आय वॉज द ओनली फिमेल पार्टिसिपंट थ्रू आउट इंडिया. त्यामुळे हां, त्यामुळे किती गाड्या तुमच्या कलेक्शनमध्ये आहेत? नाही, माझ्याकडे फक्त आत्ता ही विंटेज आहे, आणखीन वॅगनर आहे ऑटो गिअरची. तर सामान्य लोकांचा असा प्रश्न आहे की विंटेज कार घेणं आणि सांभाळणं हे फार खर्चिक काम आहे, तर नक्की तुम्ही लिव्हिंगसाठी काय करता? अगदी खरं आहे. आणि आता तर मला ते, कारण मी अगदी सामान्य मिडल क्लास फॅमिलीतली आहे, पण मी 64 साली जेव्हा घेतली तेव्हा मी नोकरी करत होते आणि त्यावेळेला मी काहीतरी 6 का 8 हजाराला ती घेतली. आता त्याच्यामध्ये पार्ट्स आणि त्यावेळी पुष्कळ मेकॅनिकसुद्धा खूप होते, त्यामुळे काही त्रास होत नव्हते. आता तोही खूप प्रॉब्लेम येतो मला, पण मी कशी तरी करते मॅडम, अवघड आहे फार.